हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये काही लोकांना सतत सर्दी किंवा कफचा त्रास होतो. तुम्हाला जर थंडीमध्ये सतत सर्दी आणि कफ होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्दी झाल्यावर साखर आणि ऍसिड पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळा. या काळात जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचं सेवन करा. सर्दी खोकला झाल्यावर आपल्या शरीराच्या स्वच्छतेची जास्तीत जास्त काळजी घ्या. वेळोवेळी हात धुवत चला. जास्त सर्दी झाल्यास जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. सर्दी झाल्यावर जास्त ऊन आणि धुळीचा संपर्क टाळा. त्यामुळे सर्दी जास्त वाढू शकते. त्यासोबतच आलं, लवंग, दालचिनीचा काढा प्या. तुळस, आले, लवंगा, मिरपूडचा चहा प्या. उकळत्या पाण्यात पुदिन्याचे काही थेंब घाला आणि वाफ घ्या. याने बराच फरक पडू शकतो. सतत चिंका येत असल्यावर थोडा हिंग घेऊन त्याचा वास घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध, अर्धा चमचा दालचिनी टाकून प्या. हळदीमध्ये अलर्जी पासून मुक्त होण्याची क्षमता आहे. तेव्हा अन्न शिजवताना हळदीचा वापर करा. एक ग्लास कोमट पाणी, एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस प्या. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दीच्या समस्या पासून मुक्त होण्यासाठी आराम हा महत्वाचा आहे. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि त्यात काढे, हंगामी फळांचं सेवन केल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. गरम पाण्याचं सेवन केल्यास सर्दीच्या समस्येतून आराम मिळतो. थंडी असल्यास नियमितपणे थोडंसं गरम पाणी प्या. गरम पाणी कफ अतिशीत होण्यापासून प्रतिबंधित करते आणि इतर थंड लक्षणं जसं की वारंवार शिंका येणं यातून आराम भेटू शकतो. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.